नमस्कार मंडळी, ओगलेस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता मकर संक्रांत आली आहे तर आपण तिळाचे लाडू बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 1/2 किलो बिन पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत, इथे 1/2 किलो शेंगदाण्याचं कूट आहे, इथे 1/2 किलो चिकीचा गूळ आहे आणि 2 ते 3 चमचे सुकं खोबरं मी व्यवस्थित भाजलं आणि त्याचा चुरा करून घेतलेला आहे. चला आता आपण कृतीकडे वळूया. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. हे आपण मी 1/2 किलो तीळ घेते. त्यामध्ये मी हे सुकं खोबरं जे होतं 3 चमचे सुकं खोबरं घालून घेते आणि इथे 1/2 किलो दाण्याचं कूट ते मी घालते. आणि इथे 1 चमचा वेलची पावडर घालायची. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण इथे एक पॅन ठेवलंय, त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तूप घालून घेते. आणि त्याला व्यवस्थित तेलामध्ये आता तो तळायला लागेल. बारीक बारीक तुकडे केले असले की तो पटकन वितळतो, त्याला वेळ नाही लागणार. पाहू शकता आता इथे हा गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे याला सतत ढवळत राहायला पाहिजे. आपला गूळ वितळतोय. तुम्हाला जर कमी कडक लाडू हवे असतील तर हा गूळ वितळल्यावर तुम्ही आपलं ते मिश्रण टाकलं तरी चालेल, पण तुम्हाला थोडे कडक लाडू हवे असतील तर ह्या मिश्रणाला चांगले हा गूळ वितळल्यावर चांगले बुडबुडे आले किंवा त्याच्यामध्ये आपण ते हे घालतो. त्याचे गूळ आपला वितळत आलेला आहे, पाहू शकता हा व्यवस्थित गूळ वितळला आणि याला खूप बुडबुडे पण येत आहेत. आता आपण हा चेक कसा करायचा, तर त्याचा थोडासा पाक हा आपण वाटीमध्ये मी पाणी घेतलं, त्याच्यावर मी 2 ते 3 ड्रॉप टाकून बघते. आणि हे जे आहे पाक आपण जेव्हा जसं घातला आहे त्याची तर आपल्याला व्यवस्थित अशी गोळी करता येईल. हे बघा पाहू शकता अशी व्यवस्थित आम्हाला त्याला त्याची मला अशी गोळी करता आली आहे, म्हणजे आपला हा पाक रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आपलं जे तिळाचं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालूया. तुम्ही ते पाहू शकता आता मी याच्यामध्ये हळूहळू आपलं मिश्रण जे आहे ते मी याच्यामध्ये घालते आहे. घालून झालेलं आहे, आपण त्याला व्यवस्थित तिथे ढवळून घेऊया. पाहू शकता इथे मी हे सर्व मिश्रण पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण इथे तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा त्या साईजचा लाडूचा आकार त्याला तुम्ही देऊ शकता. सर्व लाडू वळून घेते. तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे मी हे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ही तुम्ही ट्राय करून बघा आणि माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.